मला काय सांगणार, राज्यामध्ये आता दुष्काळाचं संकट पाहायला मिळतंय, तीव्र झळा दुष्काळाचे सुसत आहे, शेतकरी सुसतोय, काय सांगणार अशी परिस्थिती? नाही आता हे शेतकऱ्यांच्या पाठीलाच फोन लाय. दुष्काळ म्हणजे काय झालंय आता की एक ते समीकरणच होऊन बसलंय. सरकारनं एकीकडून शेतकऱ्यांना मारायचं आणि निसर्गानं पण मारायचं. नेमकं शेतकऱ्यांनी करावं का अशी परिस्थिती शेतकऱ्यासाठी झाली. कष्ट तर रात्रंदिवस करायचे. एक तर मोबदला शेतकऱ्याला मिळतच नाही, त्याच्या कष्टाचा जर खरंच विचार जर केला ना तर डोळे पांढरे होते, मोबदलाच मिळत नाही. परंतु आता त्याच्या वाट्यालाच ते आलं आहे, कारण सरकार साथ देत नाही, निसर्ग पण साथ देत नाही. किमान आता निसर्गाने नाही दिलं तर सरकारनं तरी शेतकऱ्याला पाठबळ द्यायला पाहिजे, त्याची कर्जमाफी केली पाहिजे, पाण्याचे त्यांना तातडीने व्यवस्था केली पाहिजे, जनावरांना चारा नाही ते केला पाहिजे. पण आता करत नाही, याला आपण तरी काय करावं. पण शेतकऱ्यांनी जागरूक होणं खूप गरजेचं. जर टिकवायचं असेल तर शेतकऱ्यांनी जागा होणं खूप गरजेचं आहे. वारंवार तेच लोक दिल्यामुळं ते चव्वळ खायला लागले. म्हणजे नाही का, एखाद्या माणसाचं आपलं पटत नाही आणि आपण जर पटत नसूनही वारंवार त्याच्याकडे जर गेलो तर ते आपली चव्वळ खेळतं, कारण त्याला वाटतं याचं आपल्याशिवाय धकत नाही. तर शेतकऱ्यांनी खूप शहाणं होणं गरजेचं आहे त्यांच्या हितासाठी. मी काय माझ्या हितासाठी बोलत नाही, कारण मी बी शेतकऱ्याचं पोरग आहे, आम्ही त्यातून आलो, आम्हाला माहीत आहे, आजही आम्ही शेती करतो आहे. हे शेतकऱ्यांनी बदललेलं पाहिजे कुठंतरी, त्यांच्या हिताचं बाजू मांडणारे लोक त्यांनी दिले पाहिजे, मग मात्र शेतकऱ्याला न्याय मिळेल, नसता अवघड परिस्थिती होऊन जाणार आहे पुढच्या काळात. आपण असं म्हटलेलं आहे की दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये, पैसे येतील तेव्हा भरावे. मग काय चूक बोललो मी? बुडवा पैसे थोडंच म्हणलो, पैसे बुडवा कोणाचे असं म्हणलोच नाही शेत पैसे शेतकऱ्यांकडे, तर ते भरून कुठून? आणि मग तुम्हाला भरण्याऐवजी तुमचा जीव का संपवायला लागले तुम्ही त्या भरण्यासाठी? तुम्ही जर मेलात, तुम्ही जर आत्महत्या केली, तुमचं कुटुंब एक तर वाऱ्यावर पडत आहे, तुम्ही गेलात, कुटुंबही गेलं, ना कोणचं पावणारावळा येतो, ना कोणचं गाव येतं, ना जिल्हा येतो, ना कोणचं राज्य येतं. तुम्ही समजून घ्या, शेतकऱ्यांनी माझी बोलण्याची भूमिका समजून घ्या. मी काय कोणाचे पैसे बुडा म्हणत नाही, परंतु आल्यावर द्या ना, काय करीन ते? एखाद्या अर्थी केस करीन, दुसरं काय करीन? मान्य न्यायालयात जाऊ, शेतकऱ्यांनी न्यायालयात जा, आपली बाजू मांडा की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही आल्यावर भरतो, आम्हाला टप्पे पाडून द्या, मान्य न्यायालय न्याय देईल 100%. तुम्ही आत्महत्या का करताय? तो पर्याय नाही आहे. मी तळतळ ही सांगतोय की आम्ही मागचे कुटुंब बघितलेत आत्महत्या झालेली, इतके हाल आहेत, त्यांच्या लेकरांचे शिक्षण सुटले तेव्हापासून, ना त्यांच्या शेतीत काम करायला कोणी राहिलं, जो त्रास आहे तो पुन्हा तोच व्हायला लागला, त्यामुळे आत्महत्या पर्याय नाही. आणि शेतकऱ्याची किंमत बघा सरकार किती करते, 1-1.5 लाख रुपये देते त्यांना, ही किंमत आहे माझ्या शेतकऱ्याची. राज्यातल्या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्यांची ही थट्टा अशी. त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या नका करू, अजिबात करायचे नाही. कोणी काय संबंध आहे कोण आत्महत्या करायचा? ये त्यांना वा देऊ, काय करत नाही कोण, काय भ्यायचं? मरणापेक्षा मोठं काय, त्यापेक्षा मरायचंच नाही. ये त्यांना वा भरायचे, आपण बुडवायचं कुठं म्हणतो, आल्यावर भरू, त्याला आल्यावर सांगायचं, ना आल्यावर भरू. दादा तुम्ही असंही म्हणाले की न्यायाधीशांकडे आपण, म्हणजे तुम्ही स्वतः परिस्थिती काय ती मांडणार आहे? नाही नाही मी नाही, शेतकऱ्यांनी समजा आता त्यांच्यावर केस केली त्या पैशावाल्यानं, मान्य न्यायालयात जायचं, मान्य न्यायालय न्याय देईल. पैसाच नाही म्हणल्याच्या नंतर जीव तर वाचायला पाहिजे. न्याय मंदिराशिवाय न्यायालयाशिवाय न्याय मिळू शकत नाही. मान्य न्यायालय जीव द्या म्हणणारच नाही, टप्पे पाडून देतील पैशाचे, त्याप्रमाणे ते भरतील. मरायचं का? येतील तेव्हा देऊ, ना कोणी देऊ, आणि तेव्हा काय करीन? आल्यावर तेव्हा शेतकऱ्यांनी द्यायची, मरायची काही गरज नाही, कोणी आत्महत्या करायची अजिबात गरज नाही. काय संबंध नाही आत्महत्या करायचा, काय करीन ते? नाही द्यायचे, जीवापेक्षा मोठं काय? अजिबात कुठल्याच शेतकऱ्यांना राज्यातल्या आत्महत्या नाही करायची, येतील तेव्हा देता येतील त्यांना. जीवापेक्षा मोठं काय नाही आहे, आणि कोण काय करत नाही, काय करत नाही कोणी. तुम्ही उगा खचून जाऊ नका, गोर गरीब शेतकऱ्यांनी केस झाली तरी भ्यायचं नाही, आणि तो दारात आला तरी भ्यायचं नाही. खचून का जाताय तुम्ही? ते गरीब माणसं काय हळवे असतात, हे भीती आहेत, घाबरतात, काय संबंध नाही भ्यायचं. आल्यावर देऊ, आपण कुठं बुडवायला लागलं, आल्यावर देतच नाही. एका नाही आत्महत्या करायचं, काय कोण करत नाही आपलं, आणि काय करेन तेव्हा बघून घेऊ काय.